दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग भीमनगर येथील ऐतिहासिक विहिरीचं 2 मार्च रोजी माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 एप्रिल 1937 साली मौजे वळसंग तालुका दक्षिण सोलापूर भीमनगर इथं असणाऱ्या विहिरीचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर या ऐतिहासिक विहिरीचं सुशोभीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भीमसैनिकांनी केली होती. त्यानुसार माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून माजी तत्कालीन पालकमंत्री तथा इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी भेट देऊन सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि 25 लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. त्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी 72 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून दिली. या ऐतिहासिक विहिरीचं सुशोभीकरण आणि भूमिपूजन समारंभ 2 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील भीमनगर इथं आयोजित करण्यात आलं आहे. हे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाला शहर आणि जिल्ह्यातील सर्व समाजबांधव, सामाजिक संस्था, आंबेडकरी अनुयायी यांनी ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केलं. सुरू करण्यासाठी 2 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री दत्तात्रय मामा भरणे आणि सचिन बाबा कल्याण शेट्टी या दोघांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत माने, त्याचबरोबर सुभाष बापू देशमुख, दीपकांबा साळुंके मान्य जिल्हाधिकारी साहेब, त्याचबरोबर शिव मॅडम आणि सर्व जिल्हा परिषदेमधील त्या ठिकाणी अधिकारी आणि त्या गावातले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक गणेश पुजारी, अक्षय गायकवाड, सिद्धाराम वाघमारे, महेश निकंबे, शांतकुमार गायकवाड, चैताली भीमराव शिंगे, बलवान गोत सुर्वे, कर्देहळ्ळीचे सरपंच नागेश शिंदे, अविनाश भडकुंबे, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती.